शेळी पालन व्यवसायाचं यश पैदाशीसाठी वापरलेल्या शेळी आणि बोकडावर अवलंबून असतं. शेळी वयाच्या 8 ते 10 महिन्यात माजावर येते, पण पैदाशीसाठी मात्र 1 वर्ष पूर्ण झालेल्या शेळींची निवड करावी, जेणेकरून जोमदार करडं जन्माला येतील आणि त्यांच्या पोषणाकरिता पुरेसं दूध शेळी देऊ शकेल. सर्वसाधारणपणे शेळ्या पावसाळ्यात जुलै ऑगस्ट महिन्यात, हिवाळ्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आणि उन्हाळ्यात मार्च एप्रिल महिन्यामध्ये फळतात. शेळ्या दर 18 ते 20 दिवसांनी माजावर येतात. गर्भकाळ 5 महिन्यांचा असतो. शेळी 15 ते 16 महिन्यात 2 विते. या सर्व बाबी लक्षात घेऊन पैदाशीसाठी शेळींची निवड कशी करावी याविषयी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने दिलेली माहिती पाहूया. नमस्कार, मी धनंजय, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर सुरुवातीला हे समजून घेऊया की पैदाशीकरिता शेळींची निवड कशी करावी. एखादी विशिष्ट जातीची शेळी पैदाशीसाठी निवडायची असेल तर जातीची सर्व लक्षणं बरोबर असावीत. शक्यतो मांस आणि दूध या दोन्हींच्या निर्मितीसाठी आवश्यक गुण असावेत. सरासरी 1 वर्ष वयाच्या शेळीचं वजन 32 ते 30 किलोच्या पुढे असावं. मादीचा चेहरा थोडासाही नरासारखा नसा टेक मादीचा चेहरा थोडासाही नरासारखा नसावा अशा माद्या द्विलिंगी असू शकतात. पैदाशीकरिता निरुपयोगी असतात. कपाळ रुंद असावं, मान लांब आणि पातळसर असावी. डोळे तरतरीत असावेत. पाठ मानेपासून शेपटापर्यंत शक्यतो सरळ असावी. शेळीला पाठीमागून पाहिल्यावर मांड्यांमध्ये भरपूर अंतर असावं. यवनी मार्ग स्वच्छ असावा. कास मोठी, दोन्ही सड एकाच लांबीचे आणि जाडीचे दूध काढल्यावर लहान होणारे असावेत. नियमितपणे माजावर येणारी, न उलटणारी, सशक्त, निरोगी, जुळी पिल्लं देणारी, जास्त दूध देणारी शेळी निवडावी. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.